उत्तर महाराष्ट्र टाइम्स नव्या युगाच्या दृष्टिक्षेपात अस्मिता उत्तर महाराष्ट्राची। विनापरवाना बेकायदेशीर स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी विक्री करण्याच्या उद्देशाने अवैध मद्यसाठ्याची साठवणूक करणाऱ्या संशयितांच्या विरुद्ध वणी पोलिसांनी कारवाई केली असून या प्रकरणी गुन्हा देखील दाखल करण्यात आलाय। याबाबत वणी पोलिसांनी दिलेली माहिती अशी की लखमापूर येथील मेगा फाईन कंपनीच्या पश्चिम बाजूस असलेल्या नाना धोंडीराम जाधव यांच्या भाडेतत्वावर दिलेल्या खोलीमध्ये अवैध मद्यसाठा असल्याची माहिती मिळाली। यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश बोडके, पोलीस उपनिरीक्षक प्रवीण उदे, सोनवणे कोशारे, कुणाल मराठे, कमलेश देशमुख या पोलीस पथकानं या ठिकाणी धाड टाकली आणि 40,320 रुपये किमतीचा यामध्ये देशी दारू प्रिन्स संत्रा असे लेबल असलेले 12 सिलबंद बॉक्स, या प्रत्येक बॉक्समध्ये 48 क्वार्टर्स असे एकूण 576 क्वार्टर्स असा साठा, तर खाकी रंगाच्या पुठ्ठ्याच्या खोक्यामध्ये ठेवलेल्या 23,520 रुपये किमतीच्या देशी दारू टँगो पंच असे लेबल असलेले 7 सिलबंद बॉक्स, तर प्रत्येक बॉक्समध्ये 48 क्वार्टर्स अशा एकूण 336 क्वार्टर्स असा एकूण 63,840 रुपयांचा मद्यसाठा पोलिसांनी जप्त केला असून रवींद्र दिनेश जाधव राहणार लखमापूर याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून घटनास्थळावरून रवींद्र जाधव हा फरार झाला असून वणी पोलीस त्याचा शोध घेत आहेत। उत्तर महाराष्ट्र टाइम्ससाठी सागर मोर, वणी।